गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंग मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अँगल बायसेक्टर थेरम च्या बाबतीत माहिती घेणार आहोत. आता यामध्ये मी पार्ट टू लिहिलेला आहे. पार्ट वन ही तुम्हाला सोडवायला सांगितलेला आहे आणि पार्ट टू सुद्धा तुम्हाला सोडवायला सांगितले. मी त्यातला पार्ट टू या ठिकाणी घेणार आहे. पार्ट वन सुद्धा त्याचं प्रूफ लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा, पण ते प्रूफ परीक्षेला विचारलं जाणार नाही. फक्त त्याच्यासाठी एक वेगळी टेस्ट आहे, ती टेस्ट हे आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. अगोदर आपण पार्ट वन जो आहे तो पार्ट वन काय आहे बघा. आता हे दोन्ही पण मागील जसं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम पाहिला त्यामध्ये पार्ट वन जो होता त्याचाच कॉन्वर्स पार्ट टू मध्ये आपण पाहिला, सेम त्याच प्रकारे याही ठिकाणी अँगल बायसेक्टर थेरम मध्ये पार्ट वन चा जो कॉन्वर्स आहे तो आपण पार्ट टू मध्ये बघणार आहे. पार्ट वन मध्ये जर तुम्ही पाहिलं, आता तो पार्ट वन पहिल्यांदा डिस्कस करू, त्याचं प्रूफ कसं लिहायचं हेही तुम्हाला सांगतो, पण ते प्रूफ तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा, मात्र ते परीक्षेला विचारलं जाण्याची शक्यता कमी आहे. ओके, पार्ट टू या ठिकाणी त्याची प्रूफ आहे ते तुम्हाला लिहायला सांगितलंय, पण पार्ट टू आपण थोडासा बाजूला ठेवू आणि पार्ट वन कडे वळूया. पार्ट वन मध्ये काय सांगितलंय बघा, की एखाद्या कोणाचा अँगलचा आपण बायसेक्टर काढला, एखाद्या अँगलचा बायसेक्टर काढला. तर बायसेक्टर म्हणजे काय हो, तुम्हाला माहित आहे अँगलचा बायसेक्टर म्हणजे काय, तर अशी असा किरण की जो काय करतो दिलेल्या कोणाचे समान दोन भाग करतोय त्याला आपण काय म्हणतोय, अँगल बायसेक्टर. म्हणजे कोण दुभाजक, हा कोण दुभाजक आहे आणि त्या कोण दुभाजकावरील कोणताही बिंदू घेतला तर तो कोणापासून कोणाच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूपासून समान अंतरावरती असतोय हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे काय की समजा इथं ए बिंदू घेतलाय तर तो या बाजूपासून जेवढ्या अंतरावरती आहे तेवढ्याच अंतरावरती तो या बाजूपासून पण असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं. ओके, मग त्याच्यासाठी मला सांगा आपल्याला गिवन काय लिहिता येईल, की हा अँगल दिलाय, त्याच्यासाठी आपल्याला काय दिलंय की हा अँगल दिलाय आणि त्याचा हा बायसेक्टर आहे आणि त्यावरचा आपण ए पॉइंट घेतलाय हे गिवन मध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल अँगल पी क्यू आर इज अ गिवन अँगल अँड क्यू डी इज द अँगल बायसेक्टर, टेक पॉइंट ए ऑन द अँगल बायसेक्टर क्यू डी. ओके, आता एवढंच त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल गिवन मध्ये लिहिता येईल. टू प्रूव आपल्याला काय करायचं आहे, तर तो ए जो पॉइंट आहे तो इकडून जेवढ्या अंतरावरती आहे म्हणजे थोडक्यात ए बी जेवढा अंतर आहे तेवढंच ए सी अंतर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. एडी आणि सॉरी ए बी आणि ए सी हे दोन्ही अंतर समान येतात हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, आता थोडस या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं का बघा, की इथं हा डिस्टन्स काढायचा म्हणजे हा परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केलेला आहे, डिस्टन्स काढायचा आहे हा पॉइंटचं इथं डिस्टन्स काढायचं म्हणजे हा पण आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे. मग या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक साइड एका साइड बरोबर कॉन्ग्रेंट सॉरी हे दाखवायचंय, हे दिलेलं नाहीये त्यांनी सॉरी, हे दिलेले दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि हे दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल म्हणल्यानंतर यामध्ये हायपोटेनस साइड लागू पडते का बघायला पाहिजे. हायपोटेनस तर आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येईल, पण साइड कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी इथं कोणतीही आपल्याला हिंट दिलेलं नाही, त्यामुळे हायपोटेनस साइड ही चाचणी त्या ठिकाणी लागू पडणार नाही. मात्र गेल्या वर्षी गेल्या सिलेबसमध्ये आपल्याला हे तुम्हाला माहीत नसेल, पण गेल्या सिलेबसमध्ये कॉन्ग्रन्सीची एक चाचणी एस ए ए अशी एक चाचणी होती. म्हणजे काय, साइड अँगल अँगल. आता ह्याचा ही टेस्ट काय आहे ती पहिल्यांदा सांगतो, की दोन त्रिकोणामध्ये समजा एक साइड एका साइड बरोबर कॉन्ग्रंट असेल, अँगल अँगल बरोबर कॉन्ग्रंट असेल, म्हणजे साइड साइडच्या जवळचा कोण, बाजू बाजू लगतचा कोण आणि बाजू समोरचा कोण
बाजू समोर जो को एक रूप असेल तर ते दिलेले दोन त्रिकोण काय असतात एक रूप असतात बघा दोन त्रिकोणामध्ये एक बाजू बाजूशी एक रूप असेल बाजू लगतचा कोणाशी एक रूप असेल बाजू समोरचा कोण बाजू समोरच्या कोणाबरोबर एक रूप असेल तर ते दोन त्रिकोण साइड एंगल एंगल म्हणजे बा को को या चाचणीनुसार काय असतात या कसोटीनुसार काय असतात कॉन्ग्रंट असतात अशी एक एक काय आहे कॉन्ग्रन्सीची टेस्ट आहे पण जी आपल्याला या वर्षी नाहीये म्हणून याचं प्रूफ या ठिकाणी लिहिलेलं नाहीये पण ह्या चाचणीचा या ठिकाणी वापर होतोय बघा बरं ही बाजू जी आहे ती तर आपल्याला दाखवता येईल या बाजूत यातली ही बाजू आणि यातली ही बाजू कॉन्ग्रंट आहे बाजू समोरचा कोण बाजू समोरच्या कोणाशी एक रूप आहे बाजू लगतच्या कोणाशी एक रूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण एक रूप आणि हे दोन त्रिकोण एक रूप म्हणल्यानंतर ही जी बाजू आहे ती ह्या बाजू इतकी म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट असल्यामुळे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल नुसार आपल्याला ए बी ए सी इतकं येतंय हे आपल्याला सांगता येईल ओके हे झालं पार्ट वन च्या बाबतीत पार्ट टू मध्ये बरोबर याच्या उलट आहे आता काय पार्ट टू आपल्याला या ठिकाणी बघायचंय पार्ट टू मध्ये काय सांगितलं बघा की एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड ऑफ एन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल म्हणजे काय आता याच्या बरोबर उलट की समजा एखाद्या कोणाच्या अंतर्भागात एखादा बिंदू घेतला आणि जो कोणापासून कोणाच्या बाजूपासून समान अंतरावरती म्हणजे एबी जेवढं अंतर आहे तेवढंच एसी अंतर असेल कोणाच्या अंतर्भागात कोणताही एक बिंदू घेतला तो कोणाच्या बाजूपासून समान अंतरावरती असेल तर काय तो जो असतो कोण दुभाजकावरती असतो तो जो बिंदू आहे तो त्या कोणाच्या दुभाजकावरती असतो हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं ओके माझ्या मते तुम्हाला विधान समजलं असेल आता त्या विधानाचं प्रूफ आपल्याला लिहायला सुरुवात करूया बघा कोण दुभाजक असतो हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं म्हणजे हा अँगल आणि हा अँगल समान येतो हे आपल्याला दाखवायला लागेल पण गिवन मध्ये काय लिहिता येईल ए इज द पॉइंट इन द इंटेरियर ऑफ अँगल पी क्यू आर हा काय अँगल पी क्यू आर च्या इंटेरियर मध्ये त्यानंतर सेग ए सी ए सी जो एवढा सेग आहे तो परपेंडिक्युलर आहे कुणाला क्यू आर ला आणि ए बी हा कुणाला परपेंडिक्युलर आहे पी क्यू ला हे आपल्याला दिलेलं आहे किंवा क्यू पी ला म्हणता येईल हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला काय दाखवाय त्याचबरोबर ए बी आणि ए सी समान आहे म्हणून सांगितले ए बी आणि ए सी समान आहेत म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला काय दाखवायचं आहे की हा जो ए पॉइंट आहे तो अँगल बाय सेक्टर वरती आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल समान आपल्याला दाखवायचा आहे ओके म्हणून आपल्याला टू प्रूव काय करता येईल रे क्यू ए इज द बाय सेक्टर ऑफ पी क्यू आर क्यू ए जो आहे तो म्हणजे हा क्यू ए जो आहे तो बाय सेक्टर आहे या अँगलचा हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवायचं आणि ते दाखवण्यासाठी हे दोन अँगल आपल्याला काय दाखवावे लागतील कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला दाखवायला लागेल ओके आता याचंही प्रूफ म्हणजे इथं तेच दिलंय की बी क्यू आणि सी क्यू हे दोन्ही अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवा लागतील याचंही प्रूफ तुम्हाला लिहायला सांगितलंय पण मी या ठिकाणी लिहून दाखवतो बघा बरं आपल्याला काय काय दिलंय अगोदर समजते का बघा की हा ही साईड या साईड बरोबर पहिल्यांदा हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे मी असं म्हणतो राईट अँगल ट्रायंगल कुठले दोन राईट अँगल ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल ए सी क्यू या दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला काय म्हणता येईल ए बी हा कॉन्ग्रंट आहे कुणाबरोबर ए सी बरोबर रिझन त्याचं काय ए बी आणि ए सी दोन्ही पण कॉन्ग्रंट आहेत रिझन काय दिलेलं आहे हे त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे गिवन ओके त्यानंतर ए क्यू ही जी साईड आहे ती ए क्यू बरोबरच कॉन्ग्रंट आहे रिझन त्याचं काय तर ही दोन्हीमध्ये कॉमन साईड आहे दोन्हीमध्ये कॉमन साईड आहे बघा बरं ए क्यू दोन्हीमध्ये कॉमन साईड आहे मग मला सांगा या ठिकाणी हे दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि राईट अँगल मध्ये एक साईड एका साईड इतकी आली त्याचबरोबर हायपोटेन्यूस इतका आला म्हणल्यानंतर हे दोन ट्रायंगल कुठले ए बी क्यू हा कॉन्ग्रंट आला कुणाबरोबर ए सी क्यू बरोबर कुठल्या टेस्टनुसार हायपोटेन्यूस साईड टेस्टनुसार आणि हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असतील तर हा जो अँगल आहे
कुठला ए क्यू बी किंवा बी क्यू ए, बी क्यू ए हा कॉन्ग्रंट आहे ना कुणाबरोबर, सी क्यू ए बरोबर, सी क्यू ए बरोबर. लक्षात येते हे दोन अँगल कसे आले मग कॉन्ग्रंट आले, बी क्यू ए आणि सी क्यू ए हे दोन्ही पण अँगल कसे आले कॉन्ग्रंट आले. तर रिझन त्याचं काय, करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते कुणाचे, कॉन्ग्रंट ट्रायंगलचे. आणि हेच तर आपल्याला दाखवायचं होतं, म्हणजे हा थेरम या ठिकाणी सिद्ध झाला. ओके, याच्या पुढे आपल्याला काय म्हणता येईल, हेन्स प्रूव्ड असं म्हणता येईल. हा थेरम याही या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या मते तुम्हाला पार्ट वन पण समजला असेल, उर्वरित जे थेरम आहेत ते आपण पुढील व्हिडिओज मध्ये बघूया. धन्यवाद.